हाल ही में महाराष्ट्र सरकार ने बजट के अंतर्गत विभिन्न योजनाओं की घोषणा की है, जहां मुख्य रूप से छात्रों को विद्या वेतन और महिलाओं के लिए मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना की चर्चा सियासी गलियारों में गूंज रही है। इसी श्रृंखला में अब पूर्व विधायक प्रकाश गजभिया ने भी पत्र परिषद के माध्यम से सरकार की आलोचना की है, जहाँ बोलते हुए प्रकाश गजभिया ने बताया कि पहले पेट परीक्षा के अभ्यर्थियों को संशोधन की फेलोशिप के रूप में 35,000 रूपए प्रति महीना दिया जाता था, लेकिन अब ये फेलोशिप वित्त विभाग के गैर अनुमति का कारण बताते हुए बंद कर दी गई। एक और पीएचडी वाले 1,068 अभ्यर्थियों को फेलोशिप दी जाई है, लेकिन इन 761 संशोधकों को वंचित क्यों रखा गया है? यह राज्य सरकार का भेदभाव का रवैया है, ऐसा आरोप भी उन्होंने लगाया। पास झाले म्हणजे पेट परीक्षा आणि त्यांना जी फेलोशिप आतापर्यंत दिली नाही, 35,000 रुपये पर मंथ त्यांना त्या संशोधकाला म्हणजे जे संशोधन करणारे विद्यार्थी आहे त्यांना देण्यात येत होती, परंतु आता ते बंद करण्यात आली आहे। या उलट सारथी जसं त्यांना तशाच विद्यार्थ्यांना PhD करणाऱ्या 1,068 विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप दिली, परंतु या 761 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फेलोशिप दिलेली नाही, असं हे वित्त विभागाचा हवाला दिला जातो की त्यांनी वित्त विभागाने मंजुरी दिली नाही। मग दुसऱ्या त्या ठिकाणी प्रवर्गांना कशी काय देण्यात आली हा सुद्धा प्रश्न अनुत्तरित आहे। मग हे सरकार कुठेतरी भेदभाव करते आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सांगताना आम्हाला की सर्वांचा विचार झाला पाहिजे। आता लाडकी बहीण म्हटलं तर महिलाओं के लिए मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना की चर्चा सियासी गलियारों में गूंज रही है। इसी श्रृंखला में अब पूर्व विधायक प्रकाश गजभिया ने भी पत्र परिषद के माध्यम से सरकार की आलोचना की है, जहां उन्होंने कहा कि इस योजना के माध्यम से मात्र बहन का विचार क्या चला है, दूसरों के घर से आने वाली बहू और बूढ़े हो चुकी दादी का विचार क्यों नहीं किया गया। हमने मांग की थी कि सिलेंडर के भाव कम किए जाए, घर टैक्स में कुछ मर्यादा तक माफी दी जाए, बिजली में छूट दी जाए, लेकिन यह सब छोड़कर मात्र चुनाव के मद्देनजर एक चॉकलेट दिया जा रहा है और यहाँ दी गई शर्तों की बदौलत 90% महिलाएं इस योजना का लाभ नहीं ले पाएगी। लड़की सासू पन है, लड़के काका पन है, लड़के का मामा पन है, लड़के दादा पन है, तो त्या लड़के आजी तो काय होणार, आता तिला त्या ठिकाणी कुठलीच म्हणजे सहानुभूती त्या लड़क्या का आजी करता दादा का म्हणजे ठेवली नाही, म्हणजे हे हा सुद्धा अन्याय आहे। त्या ठिकाणी जी बहीण आहे ती दुसऱ्या घरची असते, पण त्या घरची सून तिला जर भेटणार नाही तर हा सुद्धा प्रॉब्लेम आहे आणि एवढ्या जाचक अटी त्या ठिकाणी आहेत। तर आणि त्याची जर मर्यादा आपण बघितली की 2,50,000 रुपये जर ज्यांचं इन्कम असतो वर्षात, तर त्याच्या पलीकडे जाऊन त्या त्यांना ती म्हणजे कुठलीच त्या योजनेचा फायदा सर्वसाधारण महिलांना होणार नाही आहे। निवडणुकीच्या अगोदर हे देणारं चॉकलेट आहे, त्याच्याऐवजी त्या महिलेचं सिलेंडर मोफत केलं असतं, त्या महिलेच्या घरचं विजेचं बिल माफ केलं असतं पूर्ण टोटली, त्या महिलेच्या घरचं त्या भगिनीच्या घरचं जर समजा पाण्याचं बिल माफ केलं असतं किंवा त्या ठिकाणी बाकीच्या दिल्लीच्या सरकारच्या धर्तीवर घर टॅक्स माफ केलेला असता, आमची जी मागणी आमची होती की 500 स्क्वेअर फीट 1,000 स्क्वेअर फीट पर्यंत घराचा टॅक्स माफ करा, त्या ठिकाणी काही युनिट पर्यंत पाण्याचं बिल माफ करा, काही युनिट पर्यंत MSEBचं म्हणजे त्यांना बिजली फ्री द्या, ही मागणी असताना त्यांनी दुसरीच मागणी त्या ठिकाणी फक्त बहिणीचा विचार केला, सुनेचा किंवा त्या ठिकाणी आजीचा किंवा काकूचा मामीचा विचार केलेला नाही। बाकी 90% महिलांवर हा अन्याय आहे, तर हा अन्याय सरकार हे नेहमी असंच करत राहतं कुठेतरी। आणि लाडक्या भावांचं काय आहे त्याच्यामध्ये, आता अनेक पत्रकार आमचे लाडके भाऊ आहेत त्यांना सुद्धा त्यामधून वगळण्यात आलेलं आहे, तर हा विचार सरकारने त्याचा फेरविचार करावा। आणि याच्यामध्ये मी आता बजेटमध्ये गेलो तर ज्या कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ मनीष टेमरी की रिपोर्ट। हार्ट से जुड़ी किसी भी समस्या के लिए आएं मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, जहां होता है 70% से 100% हार्ट ब्लॉकेजेस ट्रीटमेंट विदाउट सर्जरी, नो साइड इफेक्ट, विद एडवांस्ड साउंडलेस PSK मशीन। मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर बिहाइंड माउंट कामल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर।